केबीसी कौन बनेगा करोड़पति, ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सूत्रसंचालन करत असलेल्या छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध शो म्हणजे केबीसी। याचे अनेक पर्व होऊन गेले आणि अनेक स्पर्धक आपल्या स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर इथे लाखो रुपये जिंकून गेले किंवा मग काही काही जण करोडो रुपये जिंकून गेले। परंतु तुम्हाला माहीत आहे का, मिळालेली रक्कम ही पूर्णपणे स्पर्धकाच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जाते का, किंवा काही त्याच्यामध्ये टॅक्स किती कटतो, नेमक्या किती रुपये त्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जातात सर्व काटून छाटून माहीत आहे का? नाही ना, मी कशाला आहे मी सांगतो ऐका। आपण ना उदाहरण घेऊन साध्या सर्व सोप्या भाषेमध्ये आपण बघूयात। समजा एखाद्या स्पर्धक जर का फारच जर का तो नशीबवान असेल आणि त्यांनी तो 1 कोटीचा जॅकपॉट प्रश्न जर का जिंकला, तर बक्षिसाची रक्कम 1 कोटीच्या 1 कोटी हे त्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जाऊन पडत नाही, त्यामधील काही रक्कम ही टॅक्सच्या स्वरूपामध्ये वजा केली जाते। तर मग इथे प्रश्न पडतो नेमकी किती, तर कलम 194B नुसार TDS काटून 30% TDS काटून ती रक्कम त्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जाऊन पडते। आता TDS म्हणजे काय, तर अर्थातच टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स, आणि त्यानंतरही TDSवर 10% व्याज द्यावे लागते। परंतु कोणाला, ज्यांनी 50 लाखाहून अधिक रक्कम जिंकली त्याला, ज्यांनी 50 लाखाहून कमी रक्कम जिंकली त्यांना TDSवर व्याज द्यायची गरज नाही, TDSचा 10% व्याज द्यायची गरज नाही। पहिले आपले किती टक्के कटले होते, 30% म्हणजेच 30 लाख रुपये, आणि आता त्याचे 10% व्याज म्हणजेच 33 लाख रुपये, 1 कोटीमधून 33 लाख रुपये आपले वजा झाले। मग त्यानंतरही कपात केलेल्या रकमेमधून 4% आपल्याला सेस स्वरूपात द्यावे लागते। सेस आता मी कॅल्क्युलेट करून आलतो, 4% 33 लाखामधून एक अंदाजे 1.5 लाखाच्या जवळपास, म्हणजेच पहिले किती कटले होते 30 लाख रुपये, नंतर 3 लाख रुपये, आणि आता 1.5 लाख रुपये, म्हणजे जवळपास 34.5 लाखाच्या जवळपास नुसती त्या टॅक्स आणि ते सेस यामध्ये कपातच होऊन जातात। आपण 1 कोटीचं उदाहरण घेऊन आपण बोलत होतो, म्हणजे 1 कोटीमधून त्याला किती रुपये भेटले, एक अंदाजे 65 लाखाच्या जवळपास। एक कोटी रुपये जिंकले। तर तुम्हाला ही जर का माहिती जर का आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून टाका, शेअर करा, इंस्टाला फॉलो करा आणि चॅनलला लगेच 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 सबस्क्राईब करून टाका। तर भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह पुढच्या वेळेस। तोपर्यंत गुड बाय।